नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मातीच्या भांड्यात जेवण केल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होत होती, पण आज जर बघितलं आलं तर खेड्यामध्येही आता मातीची भांडी नष्टच होत चाललेली आहेत, शहरामध्ये ती तर काही काळापूर्वीच नष्ट झालेली आहेत। तर चला आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मातीचे भांडे यापासून आपल्या शरीराला काय काय फायदा होत होता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जुन्या काळात लोक मातीच्या भांड्यांमध्ये जेवण शिजवत असत। मंद आचेवर हळूहळू शिजवलेल्या या अन्नाला चवही अप्रतिम असायची। मात्र आता काळ बदलला, मातीच्या भांड्यांची जागा स्वयंपाकघरात स्टीलच्या भांड्यांनी घेतली। मात्र तुम्हाला मातीच्या भांड्यात बनवलेले अन्न खाण्याचे फायदे माहीत आहेत का? जर माहीत नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। माती क्षारीय स्वरूपात म्हणजेच अल्कलाईन नेचर आहे, यामुळे मातीच्या भांड्यातील पीएच पातळी योग्य करते। हे केवळ अन्नाला चांगलं ठेवत नाही तर अन्नाची चवही वाढवतं। लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक मातीच्या भांड्यामध्ये असतात। ते अन्नामध्येही मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। अन्नाचे पौष्टिक घटक सुरक्षित राहतात। मातीच्या भांड्यांची छोटी छोटी छिद्र असतात, ही छिद्र आग आणि ओलावा यांना योग्य पद्धतीने सर्क्युलेट करतात, यामुळे अन्नातील पोषक तत्व जपले जातात। हेच कारण आहे मातीच्या भांड्यात तयार केलेल्या अन्नात पोषक घटक जास्त आढळतात। हृदयासाठी फायदेशीर असतं। वास्तविक मातीच्या भांड्यामध्ये तेलाचा कमी वापर केला जातो। याचं कारण असं की मातीच्या भांड्यांना अन्न शिजवण्याची प्रक्रिया मंद असते आणि ती जास्त काळ सुरू असते, म्हणून अन्नात नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे अन्नामध्ये जास्त तेल वापरण्याची आवश्यकता नसते। जास्त तेलाचा वापर न होतो हे हृदयासाठी देखील चांगलं असतं। स्वादिष्ट जेवण बनतं। मातीच्या भांड्यामध्ये खाद्यपदार्थ स्वादिष्ट बनतात, हे क्वचितच कोणी नाकारू शकेल। अन्नाच्या चवीप्रमाणे सुगंधही चांगला येतो, तसंच मातीची भांडी किफायतशीर असतात। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती निसर्गासाठीही फायदेशीर असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातीच्या भांड्यांची काय काय फायदे आपल्यासाठी होत असाल हे बघितलं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।